पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच भेदभाव केला नाही। या देशातील प्रत्येकाच्या घरामध्ये विद्युत पुरवठा करण्याची व्यवस्था केली। प्रत्येकाला गावोगावी पिण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची व्यवस्था केली। इतकंच काय तर शासकीय सेवेत नोकरी आणि हक्काच्या सुट्ट्यांची व्यवस्था करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं वावडं असणाऱ्यांनी या देशाचं पाणीसुद्धा पिऊ नये असा टोला राजरत्न आंबेडकर यांनी लगावलाय। बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीनं कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मुख्य रस्त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारलं गेलं असून त्याचा लोकार्पण सोहळा बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला, तर यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव साहेबराव कोपरे होते, तर कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष काळे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेगाव, डॉक्टर गोवर्धन हुसळे, सरोज हुसळे, गोरक्षनाथ रोकडे, बुद्धिस्ट यंग फोरमचे अध्यक्ष विजय त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव राहुल खंडीझोड, लोकार्पण समितीचे अध्यक्ष संजय कांबळे, भीमराज गंगावणे, मनोज शिंदे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोपरे, सोमनाथ खंडीझोड, अरुण त्रिभुवन, नानासाहेब रणशूर, भास्कर गंगावणे यांची उपस्थिती होती। तर नॉर्थ अमेरिका संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी त्यांच्या महामार्गाला दिलं, त्याचं उद्घाटन करण्यासाठी या देशाच्या राष्ट्रपतींना बोलावलं होतं। ही काही मागच्या वर्षाची घटना। एकीकडे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका प्रवेशद्वाराला देण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, आणि दुसरीकडे जग मात्र बाबासाहेब आंबेडकरांना साजरं करत आहे। याच 14 एप्रिल 2023 रोजी सूर्या सूर्य आणि ज्युपिटरच्या नंतरचा जो ग्रह आहे त्या ग्रहालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या देशा या जगामध्ये देण्यात आलेलं आहे। जातीभेद केला नाही। आम्ही कोण आहोत असे एकमेकांबद्दल जातीभेद करणार? आमच्या महापुरुषांनी एकमेकांना कधी बाबासाहेब आंबेडकरांचे इनिशियल लेटर्स कधी तुम्ही वाचा? बाबासाहेब आंबेडकरांच्या लेटर्सची पत्रांची सुरुवात जय शिवाजी आणि जय भवानी या नावाने बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवात व्हायची। जरी बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही, आम्ही कोण होतो भेदभाव करणार? आणि मी आमदार साहेबांना विनंती करेन, आमच्या लोकांनी आपल्याला विपश्यना केंद्र मागितलं, आमच्या लोकांनी आपल्याला ही बुद्धविहार मागितले असते, त्यांची मागणी तुम्ही जरूर पूर्ण करा। पण माझी एक मागणी, आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये विपश्यना केंद्र होईल किंवा न होईल, बाकी काय होईल कि न होईल, पण एक MBBS कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज नक्कीच या ठिकाणी उभं करा, म्हणजे आमची मुलं। कारण बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा केवळ धर्मापुरता नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वी 10 वर्ष आधी बौद्ध विहारांची स्थापना नाही केली, 1946 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन, बुद्ध भवन, औरंगाबादला मिलिंद कॉलेज अशा पद्धतीचे कॉलेज उभे केले। या ज्या लाईट्स तुम्ही वापरताय, या लाईट्सही, ही इलेक्ट्रिक सिस्टम ही बाबासाहेब आंबेडकरांची या देशाला देण आहे। ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वाहुगा वाटतं त्यांनी कधीही आपल्या घरात लाईट पेटवू नये, कधी पेटवू नये। आणि केवळ लाईटच नाही, या देशाला पाण्याची सिस्टम, वॉटर मॅनेजमेंटचंही काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे। ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं वावगं वाटतं त्यांनी या देशाचं पाणीही पिऊ नये, पाणी पिऊ नये। एवढंच काय,
या देशाला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण यूपीएससी एमपीएससी म्हणतो त्याच्या माध्यमातून आयएएस कलेक्टर निवडून जातात. ही सिस्टम देखील बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली. या देशाचा कलेक्टर देखील बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसतो. हे बाबासाहेबांची देण आहे. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना कुठे कुठे नाकारणार आहात, कुठे कुठे नाकारणार? पाणी पिण्यापासून लाईट पासून जी रविवारची सुट्टी तुम्हाला मिळते तीही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, तीही बाबासाहेबांची देण आहे. म्हणून आम्हा लोकांना, मी बऱ्याच देशांमध्ये फिरत असतो. आताच मी 10-12 तारखेला पुन्हा भारतात आलो. जवळपास एक महिना कॅनडा सारख्या देशाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली एक महिनावर. आणि त्या संपूर्ण महिन्यामध्ये मी त्या देशामध्ये तिकडे होतो. मला तिकडच्या पार्लमेंटमध्ये आमंत्रित करण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी माझ्या तिथे गौरव केला. मला तिकडच्या वेगवेगळ्या असेंब्लीजमध्ये माझं भाषण झालं. अनेक त्याला आपण सिटी काउन्सिल म्हणतो त्या ठिकाणी भाषण झाले. आणि सगळ्या प्रमुख युनिव्हर्सिटीजमध्ये मला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. आणि एक गोष्ट मी माझ्या फेसबुक पेजवरही लाईव्ह करून सगळ्यांना दाखवलं होतं. तिथे प्रत्येक लायब्ररीमध्ये कोणतीही युनिव्हर्सिटी असो त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे बसवण्यात आलेला आहे. कॅनडा सारखा देश. मी आमदार साहेबांना एक माहिती देऊ इच्छितो. माझे जवळपास या जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये माझे लेक्चर झालेले आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये माझं लेक्चर झालेलं आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये माझं लेक्चर झालेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीज मध्ये झालंय. यावेळेस कॅनडाच्या युनिव्हर्सिटी मध्ये झालंय. पण आजपर्यंत माझे भारताच्या युनिव्हर्सिटी लेक्चर नाही झाले. मला जगातले टॉप युनिव्हर्सिटीज बाबासाहेब आंबेडकरांवर कास्ट डिस्क्रिमिनेशन बुद्धिजमवर बोलवून आमंत्रण देत आहेत. पण आजपर्यंत भारतातल्या युनिव्हर्सिटीने मला एकाही युनिव्हर्सिटी आमंत्रण दिलं नाही. का दिलं नाही? कारण त्यांनी कधी बाबासाहेबांची जयंती साजरीच केली नाही. नांदेडची एसआरटी युनिव्हर्सिटी आहे, नागपूर युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, अशा प्राईम युनिव्हर्सिटीज भारताच्या आहेत. तरी देखील आजपर्यंत बाबासाहेबांची जयंती या युनिव्हर्सिटीजला करायचं कधी स्वप्न नाही कळलं. बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांना बंदिस्त करण्यात आलं, त्यांना पकडून नेण्यात आलं, आणि मग त्यांनी स्वतःची सुटका ही स्वतः करून घेतली. एका ट्रंकमध्ये बसून गनिमी कावा ज्याला आपण म्हणतो त्या गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची सुटका करून घेतली. पण आजही आमचे हे सगळे महापुरुष एका पिटाऱ्यामध्ये बंद आहे. शिवाजी महाराज मराठ्यांच्या पिटाऱ्यात बंद आहे. बाबासाहेब आंबेडकर बौद्धांच्या अनुसूचित जातीच्या पिटाऱ्यात बंद आहे. आमचे हे सगळे महापुरुष आम्ही वाटून घेतलेले आहे. ही लोक जर जिवंत असती तर यांना त्या पिटाऱ्यातून बाहेर पडायला कोणाचीही मदतीची गरज लागली नसती. ते स्वतःहून त्या पिटाऱ्यातून बाहेर पडले असते. पण आज त्यांची समस्या ही आहे की ते जिवंत नाही आहे. ते जिवंत नाहीये. जिवंत असते तर त्यांनी त्यांची सुटका स्वतःहून करून घेतली असती. पण ते जिवंत नाही म्हणून त्यांची सुटका या जातीच्या पिटाऱ्यातून आम्हा लोकांना करावी लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे कधीही जातीसाठी लढले नाही. शिवाजी महाराजांनी या देशामध्ये ज्या लढाया केल्या, मी अजून एक माहिती आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लढाया करत होते त्यावेळेस हिंदू नावाचा शब्दाच उगम झाले नव्हते. हिंदू नावाचा शब्दच अस्तित्वात नव्हता. विचार करा, जो शब्दच अस्तित्वात नाही त्याच्या राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढाई लढतील का? छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही रयतेच्या राज्यासाठी होती. रयत म्हणजे काय? जनता. जनता म्हणजे काय? प्रजा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य
स्थापन करण्याचं काम या देशात जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला. आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजेची सत्ता संविधानिक माध्यमात बाबासाहेबांनी स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजरत्न साहेब या ठिकाणी आवर्जून कोपरगाव शहरामध्ये उपस्थित झाले. त्याबद्दल विधानसभेच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेबांचे बंधू आनंदरावजी आंबेडकर त्यांचे चिरंजीव मुकुंदरावजी आंबेडकर अशोकरावजी आंबेडकर त्यांचे चिरंजीव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू म्हणजे डॉक्टर राजरत्न साहेब. आंबेडकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यामुळे निश्चितपणे साहेब आपली जबाबदारी त्या ठिकाणी वाढली. लोक आपल्याकडे निश्चितपणे एक वेगळ्या भावनाने पाहता, एक वेगळा आदर आपल्यासाठी आहे. तू साहेब आपण या ठिकाणी आलेला आपल्याकडे बघितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या ठिकाणी बसलेले अशी प्रगती या ठिकाणी आपलं भाषण आता बरंच सोशल मीडियावर लोकांनी ऐकलेलं आहे. परंतु पहिल्यांदा आपण कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी आलेला आपल्या भाषणाची अजून तेही सर्वजण वाट पाहतात. त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही. आपण ज्यावेळेस बोलाल त्या वेळेसची गोष्ट आहे. परंतु आपण बोलता देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला विश्वाला या ठिकाणी दिलं, आपल्याला संविधान दिलं, ते विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये करताय, आपल्या क्षेत्रामध्ये करताय. जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली का शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केलं. शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव. शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.